खिलार महाराष्ट्राची शान चॅनलचे इंस्टाग्राम रील ॲप आजच फॉलो करा महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर एन्जॉय नमस्कार मी निलेशरण पिसे मी प्रशांत शेड भागवत बाईल गाडा संघटनेचा एक सदस्य या नात्यानं काम करत असतो कुठेही शर्यत असलं तरी मी कामाची शिप ॲडजस्ट करून मी गाड्यासाठी उपलब्ध होत असतो आणि मी आता खरं तर नवीनच अलाउन्सर म्हणून या क्षेत्रामध्ये थोडासा प्रवेश केला आहे त्याचं स सर्व श्रेय आमचे सरपंच प्रशांत शेठ भागवत यांनाच आहे कारण का त्यांच्याच सहकार्याने मी एक दिवस आपलं सहज यात्रेच्या निमित्तानं मी घाटावर अलाउन्सिंग केली तिथून पुढं मी थोडं थोडं मग या क्षेत्रात उतरलो आहे आणि ही ज सगळी बैल घेतल्यापासून आमच्या सरपंचाचं नाव इतकं मोठं झालं की आम्हाला त्याच्यातच खूप अभिमान आहे आता हे जेव्हा अनाऊन्सिंग तुम्ही करता दिवसभर करत असता घसा कसा काय का मेंटेन ठेवतो एवढं व्यवस्थित घसा मेंटेन करण्याचं त्याचं एकच कारण आहे की कोणती तेलकट पदार्थ त्यासाठी ते खावे लागत नाही किंवा थंड पेय दिवसभरात त्याचं सेवन करावं लागत नाही एवढंच करावं लागतं आणि मिरची आणि भाकरी सर्वात उत्तम उपाय आहे त्याच्यावर म्हणजे रोजच्या आहारामध्ये का त्या दिवशी फक्त रोजच्या आहारामध्ये पण ते असेल तर सर्वात योग्यच आहे केलकट पदार्थामुळे मग कशाला थोडस प्रॉब्लेम होऊ शकतो खराब <tinyan> भागवत सरपंच यांच्याकडून आलावसर आला। मंडळी साठी एक हजार रुपयाचं बक्षीस आहे शेट आपलं मनापासून स्वागत हार्दिक असं अभिनंदन Uh, मालक थोडंसं हे सांगा की आता बैलगाडा शर्यत बंदी उठली घाट भारतात आहे त्या घाटामध्ये असं म्हणतात की ह्या फक्त फायदा म्हणजे बैलगाडा शर्यत बंदी उठली त्याच्यामुळं आपली बैल पण वाचणार आहेत की यांचं संगोपन वाढेल गायी वाढतील त्यांची वासरं वाढतील तर या घाटामध्ये असं म्हटलं जातं की त्याच्याबरोबर येणारे ट्रान्सपोर्ट असेल किंवा तिथे असणारे छोटे छोटे स्टॉल असेल तर ही अर्थव्यवस्था कशी चालते काय असतं नक्की ज्या दिवशी एखाद्या गावात यात्रा भरते तर त्या यात्रेमागं बऱ्याच गोरगरीब किंवा छोटे मोठे दंड्यावाल्यांचे गाडेवाल्यांचे व्यवसाय असतात यात्रा दोन तीन दिवस चालली तर त्यांचे जे आठ दहा दिवसाचा जो व्यवसाय असतो तो एक दोन दिवसात कवर होतो त्यांचा आणि जास्त त्यांना धावपळ करायला लागत पब्लिक भरपूर येते यात्रेनिमित्त घाटात गर्दी भरपूर असते म्हणजे जसं बेसलरी असू बेळवाले वडेपावाले म्हणजे छोटे मोठे जे, जे व्यावसायिक आहे त्यांचा आठ दहा दिवसाचा धंदा किंवा जो व्यापार आहे तो एक दोन दिवसात कवर होतो आणि त्यांना जास्त आटाबेटा करायला लागत जागे व्यवस्थित होते सवय आता असं म्हटलं जातं की एखादा समजा कार्यक्रम असेल एखाद्याच्या घरची वास्तुशांती असेल किंवा लग्न असेल तर माणूस एक वेळेस तिथं नाही जाणार पण एखाद्या घाटामध्ये आवर्जून सगळेजण भेटतात तर कशामुळे काय एक म्हणजे काय प्रकार आहे घाटात जायचा एक महत्वाचा विषय असतो की एक बारी की जसे काय ते या बारीचं आकर्षण ते प्रत्येकाला असतं म्हणजे शेडची बारी अजून त्यांच्या जीवलग मित्रांची पाहुण्यांची म्हणजे त्या ज्या बारीचं आकर्षण असतं ते प्रत्येकाला असतं आणि गाठी बिटी वाद्यात तसं काय आपण कुणाच्या लागणाला असं आवर्जून कुणाच्या घरात असं कोण जात नाही पण बारीसाठी माणूस दोन दिवस तयारीतच असतो म्हणजे हा जो नाद आहे हा माणसं जोडणारा आहे असं पर... जोडणारा एकमेकाचे संबंध चांगले ठेवणारा मित्रपरिवार वाढतो आणि मेन म्हणजे बारी बारीसाठी नमस्कार माझं नाव केदार दीपक राऊत राहणारिंदोरी खऱ्या अर्थानं बैलगाडा शर्यत गाडा घाटात पळत असताना ज्या पद्धतीने गाडीची चार चाक असतात त्या पद्धतीने गाडा पळवताना खरं अनमोल सहकार्य आमचे बंधू सौरभ भागवत दोन नंबर बंधू शेठ भागवत सर्वांचं सहकार्य सा असतं तुमचा आम्हाला परिचय द्या आणि ही घोडेस्वारी कोणाकडून शिकले किंवा कसं शि सुरुवात केली ते सांगा आम्हाला माझे नाव ताहिरी नामदार मी राहणार इंदोरी आता आपण ज्या ज्यापासून ज्या घोडी घेतली त्यापासून शेटच्या शेटच्याच घोडीवर बसतो आधीपासून शिकलो पण त्याच घोडीवरती शेटने आधी घेतली होती घोडी तिच्यावर शिकलो आणि मग नंतर आता शेटने ही घोडी घेतली सफिरा तर आता हिच्यावरच मी रायडिंग करतो घाटात पण मी हिच्यावरच बसतो सध्या आता आता घाटामध्ये जेव्हा बारीक हालणं सुट्टी तेव्हा पुढे निशाणाशी भरपूर गर्दी असते मग त्या गर्दीतनं बाहेर जायचं ते कसं नियोजन करते एवढ्या गर्दीतनं बैल घेऊन जाणं कारण तुमच्या मागे कधी कधी बैल घोडीच्या जवळ पण येत असतील कधी समजा तुमचा स्पीड कमी पडला किंवा काय तर कसं असतं ते नियोजन आता घोडी पण एवढी हुशार आहे म्हणजे की बैल मागून सुटली की ती तिला किती पाळत ते बरोबर ती ऍडजस्ट करून पळते आणि घोडीचा स्पीड बघून वरची लोक पण जरा साईडला होता कारण की ते मग वरती जाऊन तिचा स्पीड कमी करून चारही बैलांच्या जवळजवळ गोडी घेऊन बैलांना थोडं हळू करायचं मग नंतर एखादा बैल जर हात आला की मग ते जाऊन ठेवायची बाकी आहे ना मग वरती पोर असतात राहणारे आपली ते वेळेस बैल जेव्हा आपण स वरती पकडत असतो बा हे झाल्यानंतर झेंडा पडल्यानंतर तर तिथं बैल मारत वगैरे नाही आपण व्यवस्थित पकडल्या जातात हो आपलीच बैल असतात तेव्हा ती आपल्या ओळखतात ना ती त्यामुळे ती मारित नाही आपल्याला सध्या ती कारण की गोडीवरती बसत ते आपल्याला काही जवळ नाही असं कधी झालंय का आता तरी म्हणजे प्रत्येक घाटाला ते, ते एक आळं असतं कंपाऊंड असतं की बैल त्याच्या बाहेर जाऊ शकत नाही पण असं कधी झालंय का कुठल्या ह्याच्यामध्ये बैल बरीचशी लांब म्हणजे ते आळं नव्हतं त्याच्यामुळे बैल लांब पळून गेले मग असं काय एखाद्या घाटात हो झाले ना कारण की केनूरच्या घाटात आता आळं नव्हतं वरती तर बैल सुटून गेला वरती तर बैल फार डोंगरात गेलो वरती तर हिच्या म्हणजे ह्या घोडीवरती बसून मी डोंगरात बैला बैलामाग पाहत होतो ही घोडी ती डोंगर वरतड होती त्या बैलामाग हे घोडीचं नाव काय हिचं नाव सफीर आहे काय वय असेल अंदाजे अंदाजे सहा ते सात वर्ष वय ते जात आज खर तर बैलगाडा शर्यत पळत असताना आज एक समाजाला काही जण असा मेसेज देत आहेत की समाज हा बैलगाड्याच्या मागे भरकडत आहे परंतु माझं एक शेतकरी कुटुंबातून आपण हा खेळ खेड़ खेळत असताना सर्वांना एक सांगणं आहे की आपण आपला छंद जोपासत असताना आपलं कुटुंब आपला व्यवसाय आपली नोकरी आणि आपली जी शेताबद्दल असू द्या किंवा एखाद्या व्यवसायाबद्दल जी, जी कामाप्रती असलेला न्याय तो प्रथम देऊन महिन्यातनं आपल्याला जो वेळ भेटेल त्या वेळेत आपण या शर्यतीचं आयोजन आणि आनंद घेता आला पाहिजे काही लोकांचं चा म्हणणं असं असते की आज ही नवीन पिढी गाड्यामाग भरकटत आहेत परंतु माझं असं म्हणणं आहे आता आम्ही इथं सर्वजण उभं आहोत तर कोणी कॅडबरीसारख्या मल्टीनॅशनल कंपनीत सर्विस करत असताना कोणी व्यवसाय आता पेट्रोल पंप असू द्या किंवा कुणाचं शेतकरी म्हणून काम करत असेल कुणी टेम्पो धंदा करत असेल प्रत्येकजण प्रत्येकाच्या व्यवसायातून स्वकाष्ट उभं झालेला आहे आणि हे सगळं सांभाळून आपला एक आनंदाचा छंद म्हणून आपण हा शर्यत म्हणून तो छंद जोपासतात तर प्रत्येकाला शेतकऱ्यांना मुलांना माझं एक नम्र आव्हान आहे की पहिलं आपलं काम आपला व्यवसाय आपलं कुटुंब आणि त्यातून वेळ काढून मग हा छंद ह्या जर तुम्ही जर नियोजन केलं तर तुम्ही सगळ्या गोष्टीत सक्सेस झाल्याशिवाय राहणार नाही आणि एक समाजाला चांगला आदर्श घडून आपण आपला छंद जोपासून आपला देखील आपल्या कुटुंबाचा आणि आपल्या मित्रपरिवाराचा उत्कर्ष झाला पाहिजे अशी एक भावना व्यक्त करतो थांबतो मालक नमस्कार आम्हाला थोडंसं ही माहिती द्या की आता तुमच्या बंधूंनी सांगितले की कशा प्रकारे तुम्ही नियोजन करता थोडंसं सा तुम्ही सांगा काय कशा पद्धतीने हे चालू असतं नमस्कार मी स्वप्नील भागवत स्वप्नील सूर्यकांत भागवत राहणार इंदोरीच आमचे मोठे बंधू प्रशांत चंद्रकांत भागवत बऱ्याचशा व्यवसायातनं वेळ काढून एक आवडपूर्ण घराला त्यांनी लावून दिली ही बैलगाड्या शर्यतीची बैलांची आजोबांपासून बैल जोपासत आलो शेती करत आलो एक प्रगतशील शेतकरी म्हणून त्यांचं नाव हे नक्कीच घेतलं जातं शेती करताना त्यांनी खूप सारी म्हणजे औद्योगिक प शेती केलेली आहे त्यानंतर त्यांनी उद्योजकात पडल्यानंतर भरपूर व्यवसाय असतील ते व्यवसायातसुद्धा त्यांनी त्यांचं नाव लौकिक केलं त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज इथं मी असेल सौरभ असेल किंवा आमचं मित्रपरिवार असेल पूर्ण इंदोरी गावातील मित्रपरिवार असेल आंबेठाण गावातील मित्रपरिवार असल आणि अशा बऱ्याचशा गावातील मित्रपरिवार हा बैलगाड्यामुळे आमच्या जवळ येत गेला आणि प्रत्येक मुलगा हा इतका गुन्हे आहे की आमच्या शर्यतीच्या बैलांमध्ये असतील किंवा बैलांच्या संगोपनात देईल ते त्यांच्या वेळेनुसार आमच्या तिघा भावांचं लक्ष नसलं तरीसुद्धा ते त्यांच्या योग्य वेळेत येऊन गोठ्यावरती त्या बैलांचं संगोपन करत असतात कुठं आमचं लक्ष नसलं तर त्यांचं लक्ष जाणीवपूर्वक असतं आम्ही दोन दिवस कुठं व्यवसायामुळे जरी बाहेर असलो तरी आम्हाला बैलांची चिंता लागून राहत नाही कारण आमचा मित्रपरिवार हा असा आहे की ते योग्य वेळेत तिथं गोठ्यावरती जाणं असेल त्यांचं खाणं असेल त्यांना आतमध्ये बांधणं असेल बाहेर बांधणं असेल धुणं असेल असं कधीच त्यांनी केलेलं नाही आहे की बैल वेगळी आहेत की आपल्याला कसं वाटेल त्यांनी सर्व बैलांची काळजी तितकीच घेतली आहे प्रत्येक मित्रपरिवारातील प्रत्येक सदस्य आमचा घरातला सदस्य असून तो प्रत्येक आपला बैल आपल्या काळजीने काम करत असतो घाटामध्ये असेल घाट ब बैल पकडण्यासकट असेल तर बैल सुटून गेल्यानंतर शोधण्यासकट असेल आमचं बैल केंदूर घाटातनं जेव्हा पळून गेला होता तर पंचवीस किलोमीटर मुलं कमीत कमी पळत होती दोन दिवस मुलं रात्रंदिवस शोधत होती आम्हाला सांगितलं जात होतं की अंधारचे वाघ येतील चित्ता येतील तुम्ही घरी जा तेवढीच काळजी बैलांची पण मुलांना होती की नको काय जनावर असं आपला बैल सापडला जाईन त्याच्यात तर त्याकरता दिवस रात्र दोन दिवस मुलांनी पन्नास शंभर मुलांनी तो बैल शोधून काढला जेव्हा तो भेटला त्या टायमाचा आनंद वेगळा होता बारी आमची सातत्याने दोन वर्ष आम्हाला बारीत थोड्या थोड्या सेकंदावरनं थोड्या मिलींवरनं अपयश येत होतं पण याच्यातला एकही मित्रपरिवार आमचा खचून गेला नाही त्यांनी उलट आम्हाला आधार दिला की आज ना उद्या आज ना उद्या आपली बारी होईल आणि आपल्याला त्या बारीमागे उड्या मारता येतील आणि आज त्या सर्वांच्या प्रयत्नांनी आणि सर्वांच्या साथींनी आम्हाला ते उड्या मारायचे दिवस आज आमच्या घाटात आले असतील शिवा असेल दहशत असेल मास्तर असेल सोन्या असेल डमरू असेल आमच्या प्रत्येक बायलांनी ते आम्हाला मान तो मिळवून दिला त्याबद्दल आमच्या पूर्ण मित्र परिवाराचे मी खरं तर पहिल्यांदा आभार मानतो आणि हे सर्वांना एक करणारे प्रशांत शेठ चंद्रकांत भागवत हे आमचे मोठे बंधू यांच्या मार्गदर्शनाखाली ही पूर्ण बैलगाडा संघटना इंदोरी बैलगाडा संघटना इंदोरीतील घाट असेल इंदोरीतली बैलगाडा शर्यत भरवणं असेल त्यांनी लहानपणापासून त्यांना आवड असल्यामुळं इंदोरी शिवजयंती असेल मावळमुळशी शिवजयंतीचं त्यांनी खजिनदार म्हणून काम केलं होतं मोठे मोठे यात्रा भरवली होती पाच पाच दिवस चालणारी यात्रा होत्या त्याचं नियोजन असेल आणि इथून पुढच्या काळातही आमच्यातला एकही मुलगा असा वायफट किंवा कोणत्या चुकीच्या व्यसनावाला नाही आहे प्रत्येक मुलगा स्वतःचं काम स्वतःचे व्यवसाय सांभाळून ह्या शर्यतीत त्याचं योगदान देतो आमच्या आता क शॉर्ट पिरियडमध्ये असल्यामुळे आमचा बरेचसा मित्रपरिवार आज येऊ इथं येऊ शकला नाही आहे पण त्यांची नावं न घेता मी त्यांचेही आभार व्यक्त करतो त्यात ता आंबेठान गावातील मित्र असतील इतर गावातील मित्र असतील त्यांचे मी इथे आभार मानतो सर्वांच्या योगदानामुळे आज आम्ही ही बारी घाटात एक नंबरला पळवत आहो तर त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो धन्यवाद मालक मालक अजून एक विचारायचं की एखाद्या घाटामध्ये तुम्ही जाता देव किती माणसं मनुष्यबळ तुमच्या सोबत असतं त्या दिवशी प्रत्येकजण प्रत्येकाच्या परीनी येत असतो तरी कमीत कमी पन्नास ते शंभर मुलं ही आमच्या घाटात आमच्या बारीबरोबर असतात मग त्यांचा नाश्ता असेल त्यांचं जेवण असेल प्रत्येकजण प्रत्येकाच्या परीनी सोय करत असतो कोण कोणाची काळजी घेत असतो कोण बैलांपाशी थांबून बैलांची काळजी घेत असतं कोण ब ग बैलगाड्याच्या लाईनला थांबून था? था? गाडा लवकर यावं त्याची काळजी घेत असतो प्रत्येक जणाला जी कामं नेमून दिली तो इतक्या योग्य पद्धतीने आमचं काम करत असतो की आम्हाला कधी कुणाला सांगावं लागत नाही घरचा व्यक्ती म्हणून तो काम करत असतो आणि प्रत्येकाचं चहा नाश्ता पाणी या सर्व सकट आमच्या दादांचं खूप लक्ष असतं मुलांना आम्ही फक्त तिघं भाऊ या मुलांच्या पोटी जातो कारण मुलंच आमची जे मित्रपरिवार आहे ती सर्व आमच्या बैलांची काळजी घेत असतं आम्हाला त्यांच्या काळजीपोटी घाटात जाणं असतं की कुणाला दुखापत होऊ नये को कोणी उपाशी राहू नये ह्या काळजीपोटीच आम्ही खरंच घाटात जात असतो आम्हाला घाटात काहीही काम नसतं ही मित्रपरिवारच सळा आमची बैलगाड्याची सगळी सूत्र संचालन करतं आणि व्यवस्थितरित्या बैल आमची इथून नेण्यापासून बैल पळून झाल्यानंतर घरी आणण्यापर्यंत काळजी घेत असतं मी स्वप्नील सूर्यकांत भागवत राहणार इंदोरी मावळ माझा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव तेवीस Uh, सहा नऊ चार एकशे अकरा एक एक मी विक्रांदिवजी एक असेल रेंदुरी तालुका मावळ सरपंच प्रशांत शेठ भागवत बैलर संघटनेचा एक सदस्य आणि एक कार्यकर्ता म्हणून काम करत असतो लोणीकंद घाटामध्ये आमचा डंबरूबाईलानी पहिल्या दिवशी जे घाट होता दोन दिवस यात्रा होती पहिल्या दिवशी आमची काही कारणामुळे एक बैल आजारी असल्यामुळे बारी पडली दुसऱ्या दिवशी आम्ही कांड्यावर बैल चुकाडत घेतला डंबरू म्हणून बैल आमचा त्याला दुकाडामध्ये घेतला डागा खांदी आणि बारी केली तर त्या बायलांनी आमची वारी अकरा सेकंद दाट मिली पॉईंट म्हणून बारी केली होती तेव्हा एक हाऊसमरनेशन म्हणून आमचा ती एक पहिली वारी आली होती आणि दुसऱ्या घाटात म्हणजे आम्ही एक शिवा म्हणून बैल घातला पहिल्यांदा जाणला होता म्हणजे खारा बैल घातला आणि छेकडीमध्ये पाहणारा बैल आम्ही मेडा एक पहिल्यांदा गाड्यामध्ये झुपला तर त्या बैलांनी सुद्धा आमचा एक आनंद मन जिंकून दिलं तर शिवा बैलांनी दुसरीच्या घाटामध्ये अकरा सोळा वारी गेली होती त्याच्या जोडीला आमच्या माव तालुक्याचे सेम सुपर बायन सम्राट रामनिश्चित वारंगे यांचा बैल वा 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 दाव्या खांदी होता दा। आणि त्यांचा एक कांड्यावरती बैल होता आणि आमचा उजव्या खांदे शिवा म्हणून आणि दहा त्याच उजव्या साईडला कांड्यावरती बैल दहशत म्हणून बैल होता नमस्कार मी सौरभ सूर्यकांत भागवत राहणार गाव इंदोरी मी तीन नंबरचा भाऊ आहे आणि सर्वांनाच आम्हाला बैलगाडा क्षेत्राची पहिल्यापासून आवड आहे आम्ही सगळे एकत्र येऊन सगळ्या आवडीने हा बैलगाडा पळवतोय त्यात आता अवस्म अविस्मरणीय क्षण म्हणलं तर आमची ह्या दोन गा बाऱ्या ह्या सगळ्यात आतून झाल्या शिवामुळं त्यात आम्हाला म्हणजे चांगला मान आणि चांगल्या गोष्टी पाहायला मिळाल्या तर च भोसरी घाटात आम्ही स शिवाची बारी झोपली धावपट्टी भोसरीच्या घाटाची एकदम पावसामुळं खराब झालेली होती थोडी आम्हाला धागदुगच होती की बैल आता आपला आदत आहे दुसऱ्याच फेरीला पळतो आहे पहिला घाट हा चरोलीचा झाला होता दुसरा घाट भोसरीचा झाला होता तर थोडी धाकधूक होती मनात आता धावपट्टीत एकदम चिखलात पळायचं आहे बैलाला काय करतोय काय नाही तरी पण आम्ही ती डेअरिंग केली रामनाथ शेडवारिंगे यांच्या ओम्यासोबत बैल जोडला आणि ती आमची सगळ्यात चार दिवसातून सगळ्यात आतून बारी झाली बारा ते बारा सेकंद ते तेरा मिली पॉईंट ही चार दिवसात जवळजवळ अकराशे गाड्यांमधून ही बारी सगळ्यात आतून गाठाचा राजाला राहिली त्यात आम्हाला खूप म्हणजे त्या गोष्टीचा अभि अभि अभिमान वाटतो आणि खूप आनंद झाला आम्हाला त्या गोष्टीचा खरं तर बैलगाडा ज्या टायमाला गाडा घाटात पुकारला जातो आणि बैल ज्या पद्धतीने पुढं घेतली जातात पहिलं कांडं कांडं म्हणजे आणि जो म्हैसुऱ्या दुसरा असतो तो प्रथमतः घोडी घोडीमाग कांडं घेतलं जातं कांडं घेतल्यानंतर जो शांत बैल असतो आता शिवा आमचा शांत बैल उभा राहतो म्हणून याला जुपून ठेवला जातो म्हणजे ह्याला प्रथमता जुपून ठेवतात जुपणारा आणि झुपणी टाकणारा माणूस हा आपला आपल्या विश्वासू असावा लागतो त्याच पद्धतीत आता निलेश असेल केदार असेल हे दोघंजण जुपणी टाकतात आणि बैल झुपायला वैभव आहे हा वैभव बैल जुपतो राहुल एक असतो विक्रांत एक असतो तसेच प्रत्येक बैलाची खासियत त्या व्यक्तीला माहिती असती त्या पद्धतीने त्याची होत असते जसं डमरू आता हा डमरू हा बैल आमचा जुपून न ठेवता हा जुपणीव घ्यावा लागतो दुसरा बैल जुपून ठेवावा लागतो आणि हा जुपणीव घ्यावा लागतं तर आता संकेत असतो आक्षी असतो बैल दाबायला यांना चौथा माणूस आला की सण होत नाही तो जवळ येऊन देत नाही आणि जुपायला त्रास करतो म्हणजे ज्याला ज्या बैलाची खुबी खोडी माहिती असते तो तोच माणूस असावा लागतो आणि त्याला जुपणी टाकायला मग केदार अदार एक साईडने असतो निलेश एक साईडने असतो आणि जी बाकी घाटातली आता तो बाळा सातपुते आहे परत हाशीराम टेंगळे आहे भागाशेठ टेंगळे आहे त्यांचा एक मेवना आहे कोळपे म्हणून योगेश कोळपे म्हणून म्हणजे ज्या ज्या माणसाला जी जबाबदारी आहे आणि तो क्षण जिथं घड्याळ लावलं जातं त्याची ॲक्युरेसी म्हणजे तो नजरेचा खेळ असतो पापणी लवत नाही तर जुपणी झाली पाहिजे आणि जुपणी झाली तर बैल हातातला सुटला पाहिजे कधी कधी चुकून एखाद्या बैलाची जुपणी राहती आणि गाडा सुटला तो तर ते बैलाला पळता येत नाही एखादा बैल पुढं जातो लागा लाग होती आणि तो क्षण म्हणजे क्रिकेटच्या मॅचसारखा थरारक असतो सगळ्यात महत्त्वाचं ठिकाण आणि सर्वात बारीचं नियोजन जे असतं ते जुपणे आणि जुपण्यामध्ये तिथल्या व्यक्ती एवढ्या सतर्क असतात की कांद्याची बैल समजा राहुलनी बैल धरलाय विक्रांतनी बैल धरलाय आणि मागची बैलाची सुट्टी ते काही आवाज देऊन होत नसती झाली म्हणले की बैल बाजूला सोडावी लागतात आणि बाजूला उभं राहायला लागतं कारण की पुढची कांद्यावरची बैल ज्या टायमाला सुटतात मागची बैल त्यांचा स्पीड तो रिकवर होणं आणि पुढचा बैल धरलेला जो माणूस तो बाजूला भिंतीकडं म्हणजे जो आपला कठडा असतो कठड्याच्या बाजू जाणं हे सगळं डोळ्याच्या पापणी ल लवत नाहीत त्या बघण्याच्या दृष्टिकोनातून मागच्यावर लक्ष ठेवून पुढच्याने ती बैल सोडावी लागतात हे सर्व म्हणजे एकमेकांवर ट्रस्ट ठेवून की बाबा मागचा बैल सुटला तर आपला बैल सुटला पाहिजेन ही जुपणी आली तर आपला गाडा सुटला पाहिजेन एकमेकांवर ट्रस्ट ठेवून विश्वास ठेवून आणि अतिशय म्हणजे ज्या पद्धतीने जोखमीचा आणि महत्त्वाचं जे असतं ते जुपणी असते आणि ते नियोजन सक्सेस झालं तरच गाडा मालक सक्सेस होतो बैलगाडा शर्यत खरं तर पाहिलं तर बैलगाडा शर्यत हा असा प्रकार आहे की ज्या पद्धतीने चारही बैलांचं एक मनोमिलन होऊन ती ज्या पद्धतीने पळतात असं कुठलंही त्यांना दिशादर्शक नसतं आणि एकतर प्रथमतः त्यांच्या मागं छकडीवाला किंवा गाडीवान नसतो एकदम झुपणी झाली की झाली म्हणले की बैल सरळ पुढं आकांताने पळत असतात एकदम नियोजनबद्ध आता शंकरपटाचे सात आठ प्रकार आहे जिथं बैलगाडा छकडी आहे घोडागाडी आहे त्यात माणूस असतो मागं बसलेला तो, बस तो त्यांना मागून पाठीवर हात थापत म्हणजे थाप, थाप देत असतो म्हणजे ज्या ज्या प्रकारांमध्ये सगळ्यात चांगला आणि शंकरपाटातला सगळ्यात महत्त्वाचा असा हा बैलगाडा आहे की जिथं बैल झुपली ती त्यांच्या मनानेच निशाणापर्यंत पळत असतात काही बैल तर अशी आहे की निशाण पडल्यानंतर एक दहा पंधरा वीस फूट गेल्यानंतर आपोआप थांबतात म्हणजे अशी देखील बैल आहे की त्यांना सांगावं लागत नाही की आपलं निशान पडलं आहे आणि आपण आता थांबलं पाहिजे अशा पद्धतीची देखील बैल आहे अशी घडवणूक पण ती लोकं करत असतात आणि या खेळामध्ये बैलांना मारलं जात नाही लोक गैरसमज पसरतात की बैलांना मारलं जातं गाड्यामध्ये कुठेच बैलांना मारलं जात नाही आणि गाडा असा आहे की एक चार बैलांचं नियोजन आणि चार बैलांचा पळणं विदाऊट म्हणजे नाही का आपण म्हणतो ज्या पद्धतीने गाडीवान नसताना देखील पळणं हा सगळ्यात मोठा आकर्षक खेळ आहे हा आमचा बैल सरपंचाच्या मित्राकडून हा विकत घेतला होता आणि त्याच्यानंतर घेतल्यानंतर बैल एक दोन ठिकाणी झोपला आम्ही त्यावेळेस लहान असताना खूप चांगल्या पद्धतीने तो पळाला आणि पळाल्यानंतर आम्ही आमच्या सरपंचाचे मित्र आहे नारायण इन शेटंबोरे सरपंच त्यांच्या बैलाबरोबर झोपण्यासाठी केंदूर या ठिकाणी घेऊन गेलो आणि तिकडं झुप झुंपत असताना बैल झुंपत असताना बैल सुटला कारण का इतका गरम झाला की तो कुणाला जवळ पण येऊन द्यायना आणि सुटल्यानंतर तो सरळ डोंगरामध्ये पळून गेला आणि पळून गेल्यानंतर तो आम्हाला दिसेनास झाला सापडनच बैल आणि मग अशा वेळेस सर्वजण खूप चिंतेत होते पण सरपंचाचं एक चांगला सल्ला आम्हाला होता की काय काळजी करू नका आपला बैल बैल सुखरूप भेटणार आहे आपल्याला आणि त्या भरवशावर आम्ही त्या रात्री तिथून निघून गेलो आणि दुसऱ्या दिवशी बैल आम्हाला ज्यावेळेस डोंगरावरती सापडला सापडल्यानंतर बैल इतका गरम झाला होता की तो कोणाला जवळ येऊन देत नव्हता अशा वेळेस सरपंचाने बैल एकट्याने धरला आणि धरल्यानंतर मालकाचं प्रेम काय असतं ते आम्हाला त्या ठिकाणी अनुभवला मिळालं कारण का सरपंच जवळ गेल्यानंतर बैल अतिशय एकदम शांत पद्धतीने उभा राहिला दुसरा माणूस जर दिसला तरी बैल शंभर मीटरच्या अंतरावर जरी असला माणूस तरी तिथून अंगावर पळत येत इतका गरम बैल झाला होता पण सरपंचाला पाहिल्यानंतर बैल अतिशय शांत झाला तेच आम्हाला खरं एक प्रकारचं समाधान आणि अभिमान काय असतं मालकाचं बैलावर प्रेम काय असतं आणि बैलांचं मालकावर प्रेम काय असतं हे आम्हाला त्यावेळेस अनुभव मिळालं त्यामुळं आम्हाला खरं आमच्या गोठ्याची शान म्हणजे जा आमचा सोन्या बैल आहे नमस्ते मी प्रशांत चंद्रकांत भागवत माझा गोठा आज तुम्हाला मी दाखवतोय खिल्लार चॅनलच्या माध्यमातून आज माझा गोठा कशा पद्धतीने नियोजन असतं ते मी दाखवतो आहे प्रथमतः आता गोठा माझा ही माती टाकलेली आहे ही माती आम्ही डोंगराची चुनखडीची माती आहे अख्खा पाऊस काळा ह्यामध्येच बैल होते आमची एक आठ दिवसाला त्याला आम्ही थोडंसं फनणं मग एखाद्या कुस्तीचा कसा आखाडा असतो तसं बैलांना वॉर्मअप होण्यासाठी बैल जी आपली मस्ती करण्यासाठी बैलांना फ्रेशपणा राहण्यासाठी एक साईडने माती टाकलेली आहे सगळं संपूर्ण गोटात म्हणजे पूर्ण मातीत बैला एकदम आरामदायक आल्हाददायक बसतील आता मातीमुळं बैलांचा कुठंही जो आपण म्हणतो ना इथं म्हणजे कधी जखम होणार नाही इथं कधी जखम होणार नाही आता आमची ही जुनी बैल पण पहा की त्यांच्या गोठ्यांना अजिबात जखमा नाही आहेत मातीवर बसल्यामुळं त्यांचं एक प्रकारचं चांगल्या प्रकारचा व्यायाम कोब्यावर जी बैलांना त्रास होतो उठायला आणि जी शर्यतेची बैला असतात हिथून माग आपण मातीमध्ये किंवा शनानी सारवलेल्या गोठ्यामध्ये भोईणी चोपलेल्या गोठ्यामध्येच आपली बैलं बांधत आलेलो आहेत तर ही संपूर्ण आमची आज बैलांना जो फ्रेश पण आहे जो बैलांचा जो एक प्रकारचं मस्ती जे म्हणतो आपण त्यांना पण तालमीत आल्यासारखं वाटत खिल्लार महाराष्ट्राची शाखार महाराष्ट्राची शा